नमस्कार, मी आशा। आपण पाहता द डिस्कवरी न्यूज। द डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शायद काय ठळक घडामोडी। महापालिका आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली साफ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भरत पाटील यांनी डोंबिवली पूर्व व्हीपी रोड येथील अचलकर कंपाऊंड मधील इमारत मालक विनायक अचलकर व इतर यांच्या कमल सदन या तळ अधिक 4 मजली अति धोकादायक इमारतींवर निष्कासनाची कारवाई सुरू केली। सदर इमारत सुमारे 42 वर्ष जुनी असून रहिवास मुक्त करण्यात आली होती। कमल सदन या इमारतीमध्ये 20 सदनिका असून सदनिका धारक मालक भाडेकरू यांना भोगवाटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे। ही निष्कासनाची कारवाई उप अभियंता विस्पुते, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधीक्षक जयवंत चौधरी व इतर कर्मचारी, महापालिका पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने आणि एक पोकलेन 2 ब्रेकर मशीन 15 मजूर यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकता। 9388420420। वेळ झाली निरोप घेण्याची। उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस। तोपर्यंत धन्यवाद।